येथे डोंबिवली अनुदान कंपनी स्फोटात सप्तवर्णा ही कंपनी सुद्धा जळून खाक झाली आहे. आणि याच कंपनीतील कर्मचारी आणि डोंबिवली सोनारपाड्यातील रहिवासी राकेश सिंग राजपूत हे अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा परिवार गेल्या 3 दिवसापासून त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांकडून घटनास्थळी या कुटुंबाला दमदाटी करत हाकलून देण्यात आलंय असं समजतंय. राजपूत यांचा परिवार गेले 3 दिवस त्यांचा शोध घेत आहे आणि घटनास्थळीच आहे. पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप हा परिवार करतोय. अनुदान कंपनीच्या स्फोटामुळे 13 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले तर 60 लोक जखमी आहेत. यातच राकेश सिंग हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत, हे सुद्धा बेपत्ता झाले आहेत. त्यांचा परिवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. क्या बताएंगे राकेश सिंग किधर काम करते थे और आपके पति अभी मिले हैं नहीं मिले, क्या बताएंगे? नहीं मिले हैं मेरा पति, 3 दिन हो गया है, हेरा जा रहा, नहीं मिला है. मेरा देवर गया, पुलिस ने डंडा मारा, उसको वहाँ जाने नहीं दिया है. पापा सेठ ने क्या बोल रहा है, इधर काम पे क्यों आया, नहीं आना चाहिए था तुम्हारा पति, हमारा कंपनी गिर गया, हम रो रहा है, हम क्या करेंगे, जिसके बाल बच्चे वो कहाँ जाएंगे, हमको तो इंसाफ चाहिए ना, हमारे परिवार से बच्चे से, हमको पति चाहिए हमारा. पुलिस क्या कर रही है? पुलिस क्या करेगी, वो तो सीधा बस मारने का धमकी दे रहा है. मारा भी सुबह में, मारा भी, कल भी मारा था, वापस धक्का भी दिया. तो मैंने बोला पुलिस वाले को, बोलता जाओ अंदर तू, मैं बोला हाँ मैं जाऊंगी अंदर, फिर भी वो लोग बोला नहीं मैं काम नहीं अभी बाद में करूंगा, जाओ तुम लोग बैठो. गवर्नमेंट से आप क्या कहना चाहते हो? कंप्लेन किया ना पुलिस ने. गवर्नमेंट से क्या कहना चाह रहे हो आप? इंसाफ मिलना चाहिए, हमारा इंसान गया है, उसके लिए उनको इंसाफ चाहिए ना. 6 बच्चे उनको कौन देखने वाला है? आपण जर बघितलं तर 6 मुलं या राकेश सिंग आणि त्यांच्या पत्नी असा पूर्ण परिवार आहे. मात्र जे करते धरते आहेत गेल्या 20 वर्षापासून या कंपनीत काम करत आहेत, त्यांना आता न्याय मिळताना दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांना आता न्याय पाहिजे, हीच मागणी आता होऊ लागली आहे. कॅमेरामन शर्मिलासह प्रदीप भणगे, डोंबिवली, पुढारी न्यूज.